हाय, वेलकम टू माय चॅनल. मी तुम्हाला आज घेऊन जाणार आहे माझ्या ग्रोसरी शॉपिंगच्या जर्नीवर आणि तुम्हाला दाखवणार आहे की मी ग्रोसरी स्टोअरमध्ये काय काय आणले आज. सो लेट्स गो. मी असं ऐकलंय की भारतातल्या लोकांना इंडियामधून बाहेर आलेल्या लोकांचे ब्लॉग बघायला खूप आवडतात, तर मी ठरवलं की तुम्हाला दाखवूयात रोजची जी लाईफ आहे ती डॉक्युमेंट करून दाखवू. So I hope you like it. See you. Welcome to my kitchen. आज रविवार आहे, तर रविवारच्या दिवशी सगळं काही सेटअप होतं वीकसाठी. तर हा शॉपिंग हॉल आहे, पण बॅगचा कपड्यांचा वगैरे नाही आहे, फक्त खायच्या वस्तू. सो त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की डेली बेसवर माझे मील्स कसे तयार होतात. सो लेट्स गो. इथे मिडवेस्टमध्ये भरपूर स्टोअर्स आहेत. आपण मी तुम्हाला दाखवेल काही आयटम आहेत ते रेग्युलर आहेत आणि काही आहेत ते फक्त क्रेविंग्सनुसार मी बाय करते. सो लेट्स गो. तर मी पहिल्यांदा दाखवणार आहे तुम्हाला ज्या गोष्टी ज्या फ्रीजमध्ये मला लगेच ठेवाव्या लागतील, कारण जवळजवळ अर्धा तास झाला आहे मी घरी आल्यापासून स्टोअरमधून. घामाघूम झाली आहे, वेदर खूप असं हॉट आहे सध्या, एकदम असं बर्न झाल्यासारखं ऊन होतं. सो या, मी ए सी लावू शकत नाही कारण मग तुम्हाला सगळा आवाज येईल त्याचा, त्यामुळे आय एम रिअली लाईक स्ट्रगलिंग राईट नाव. सो लेट्स गो गेट सम इम्पॉर्टंट थिंग्स इन द फ्रिज. सो मी सगळ्या गोष्टी इथे खाली ठेवलेल्या आहेत, म्हणजे मला लगेच ॲक्सेस करून तुम्हाला दाखवता येतील. तर मी ही आईस्क्रीम आणलेली आहे, भरपूर आहे खूप दिवसांसाठी. कधी कधी क्रेविंग्स होतात आईस्क्रीम खायची आणि समर, सो वाय नॉट. अँड देन आपल्याकडे आहे होल मिल्क. एवढा मोठा बॉक्स आणला आहे यावेळेस कारण सध्या मी घरीच दही बनवायचं सुरू केलं आहे आणि त्यामुळे पैसेही वाचतात आणि प्रोजेक्ट पण होतो घरी. आणि जे दही घरी बनवलं गेलं आहे आत्तापर्यंत मी दोन वेळा, ते खूप टेस्टी आहे. सो जास्त मिल्क आणलंय त्याच्यासाठी. तर ग्रोसरी स्टोअरमध्ये जाण्याची सगळ्यांनाच काही उत्सुकता नसते, तुम्हाला काय वाटतं ते मला सांगा. मला खूप असं टाईम घेऊन ग्रोसरी स्टोअरमध्ये जायला आवडतं. सो इन फ्रुट्स आहे केळी आणि मी आणले प्लम. आणि हे फ्रीजमध्ये जातील. त्यानंतर अजून काय आणते आपण फ्रुट्समध्ये, भरपूर काय आणलेलं कुठे सगळं शोधूया, थांबा. सो मी तीन फ्रुट्स चूज केले यावेळेस, बनाना, प्लम्स अँड स्ट्रॉबेरीज. आणि प्रोटीन्समध्ये हे सीझन्ड केलेलं गार्लिक सीझन्ड असलेलं ऑलरेडी मॅरिनेटेड चिकन आहे, ते आणलंय. तर ते फ्रीजरमध्ये जाईल आता. तर आता फ्रेश भाज्यांमध्ये आणलेलं आहे कांदे आणि लसूण गार्लिक. आणि त्याच्यामध्ये हे इथे टोमॅटोज आणि या चिलीज आज नवीन दिसल्या होत्या, स्पायसी, माइल्ड स्पायसी. महाराष्ट्रातली मिरचीसारखी एवढी तिखट नाही आहे, पण असं मस्त काहीतरी होईल. ही आहे आपली कोथिंबीरची गड्डी, ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे की फ्रेश ठेवण्यासाठी मी काय हॅक करते. आणि हे असे मिनी कॅन्स आहेत जिंजर एलचे, खूप छोटे आहेत ते. मी शो यू. आता समरमध्ये खूप तहान वगैरे लागते, मग पाण्याशिवाय हे कधी कधी
पिते ऑन द वे. एकदम असे मिनी क्यूट बॉक्सेस आहेत. एव्हरी डे नो ड्रिंकिंग, कधी कधीच. तर मी हे बनवताना त्याच्यामध्ये भरपूर भाज्या वगैरे टाकते आणि असं गरम गरम सूप बनवते. एकदम रिफ्रेशिंग वाटतं, एकदम तिखट तिखट सूप ह्याचं पिल्यावर. मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे दाखवणार होते की मी कोथिंबीर सेव्ह करून ठेवते फ्रेश राहण्यासाठी. काय करते की कड्डी घ्यायची, ती पहिल्यांदा धुवायची. स्टेप वन, कोथिंबीर चांगली धुवून घ्यायची. स्टेप टू, एक जार घ्यायचा आणि त्यामध्ये पाणी टाकायचं. स्टेप थ्री, कोथिंबीर ऑर्गनाइज करून घ्यायची स्टेम्स खाली आणि पानावरती अशा प्रकारे, जसं आपण वासमध्ये फुलं वगैरे ठेवतो ना एकत्र ऑर्गनाइज करून, तसंच ते जारमध्ये ठेवायचं पाणी घेतलेल्या. स्टेप फोर आहे, प्लास्टिकची बॅग घ्या आणि त्यामध्ये थोडे होल्स बनवा. आणि तीच जी बॅग आहे ती या कोथिंबीरचा जो आपण जार आहे त्या जारवर कवर करून ठेवा आणि मग फ्रीजमध्ये ठेवा. आणि अशा प्रकारे कोथिंबीर फ्रीजमध्ये जास्त दिवस चांगली राहते. जसं आपण प्लांट्स लावतो ना तसं प्लांट्स राहतात हिरवेगार, तसेच ही कोथिंबीर बरेच दिवस अशी व्यवस्थित राहते.
सो US मध्ये आल्यानंतर हेल्थ काय जशी होती तशी राहत नाही. काही वेळा सुधरते आणि काही वेळा अजिबात सुधरत नाही, कारण इथे खूप सारं प्रोसेस्ड जेवण आहे. जे काही इन्ग्रेडियंट्स भेटतात भरपूर असे प्रोसेस्ड आहेत. मग मी एक छोटासा ब्रेक घेतला व्हिडिओ काढतानाच. जंगलच्या नादात काय काय करावं लागतंय. गुडघ्याला माझ्या जोरात लागलं, स्टूल मधून घसरला. कात्री एवढ्या लांब ठेवली मी दुकान असल्यासारखं. फोन नाही तोडायचंय. झालं कल्याण. तर आज बघूयात इंडियन स्टोअर मधून मी काय काय आणलंय. हे आहे डोसाचं बॅटर, मसूरची डाळ ही फुल, ही आपली पिंक वाली असते ती, आणलंय दोन सोयाबीनचे पॅकेट आणि देसी रोटी. घरी बनवायची अशी पिठाची बनवून येते आधीच. आणि ही खोबऱ्याची पावडर. मग मला कॉमेंटमध्ये सांगा की तुम्ही ग्रोसरी स्टोअरमधून काय काय आणता आणि कोणते कोणते तुमचे मील्स आहेत ते आवडीचे आहेत. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.